इचलकरंजी आणि परिसरात गुरुवारी लाडक्या घरगुती गणरायाला निरोप देण्यात आला. पंचगंगा नदी घाट शहापूर खण परिसरासह महानगरपालिकेनं 71 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची सोय केली होती. दिवसभरात 9010 गणेश मूर्तींचं या कुंडात विसर्जन झालं तर 15 टन निर्माल्य जमा झालं. घरगुती गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिकेनं पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचं आवाहन केलं होतं. श्रींच्या मूर्ती आणि गौरीचं निर्माल्य विसर्जनासाठी पंचगंगा नदीघाट शहापूर खण यासह शहरात 71 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडाची सोय केली होती. आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 क्रेन, 21 आयशर टेम्पो, 5 ट्रॅक्टर, 3 यांत्रिकी बोटी, 2 रुग्णवाहिका, 1 अग्निशमन वाहन आणि 600 अधिकारी कर्मचारी नियुक्त केले होते. प्रशासनानं कृत्रिम कुंडांची सोय केली होती तरीही अनेक भक्तांचा कल पंचगंगा नदी आणि विहिरीकडे दिसत होता. सायंकाळनंतर नदीकडे जाणारा मार्ग गर्दीनं फुलून गेला होता. कृत्रिम कुंडामध्ये विसर्जन करण्यासाठी गर्दी झाली होती. महापालिकेनं ठेवलेल्या कृत्रिम कुंडात गुरुवारी दिवसभरात 9010 मूर्ती विसर्जित करण्यात आल्या तर 15 टन निर्माल्य जमा झालं.